धनंजय, मला उद्याच पॉवर ऑफ अटॉर्नी हवाय. नाही देणार पॉवर ऑफ अटॉर्नी. बघा, अवघड जाईल. काय करशील तू? నాకు ఇన్స్పెక్టర్ ని నన్ను ఏం చేస్తాను? నాకు ఇన్స్పెక్టర్ ఏం చేస్తాను? హే బగే, ఆతా మీ తుజా టోకాయ నా యా గజాన్వర్ అప్టిన్. ఆమి జే జే కై విచార్తోయ్ నా యా ప్రశ్నాచి ఉత్తర దేచాల్. ఎలర్ రిలాక్స్, తెలా ది శాంత కొనే బస్వా బస్ కలే హస్ ఏమనే బస్ बाळा, तुझं नाव काय? नाव नेम नेम मेम माने शेलार तसं तुझं नाव काय? नेम नेम एलप्पा. सर मला त्याचं नाव एलप्पा आहे. विकी विकी का ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट कोण बोला करणे को? ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट कोणी काय उडवायला सांगितलं कोणी तुला? कोण कोण बोला? युअर विकी नाके तेलवद. अरे अरे तू काय बोलतोस? काहीच कळत नाही काय बोलतो. विकी को मारने के लिए तुम्हें किसने कहा था? अतनी और नाकिम दिल सो नान गाड़ला सामन निम्पी सामन निम्पी के से पोतुंटी. अरे कौन सा लैंग्वेज में बोलता है? भाषा कौन सा लैंग्वेज? सर मला असं वाटतं की हा तेलुगु मध्ये बोलतो. तुम्हाला कसं माहिती? सर माझी एक चुलत बहीण आहे, तिचं लव्ह मॅरेज झालंय, तिचा नवरा आंध्र प्रदेशचा आहे आणि सर ते असंच काहीतरी बोलतात. तहाजी म्हणाला ना नानू, नानू म्हणजे मी आणि अथेय म्हणजे तो. तुम्हाला येते ही भाषा? नाही सर, मला काहीच शब्द माहिती आहेत त्यातले. सूर्य मॅडम, तुम्ही तुमच्या बहिणीच्या मिस्टरना जरा बोलवून घ्या इकडे. नाही सर, ते आता आंध्र प्रदेशला आहेत, पण मी एक नक्की सांगू शकते की हा माणूस तेलुगू मध्येच बोलतो. अहो मग हा जे काही बोलतोय ते आपल्याला कळणार कसं? सर मी बघू का, मला काही समजते का? बोला मिसेस सरदेसाई. नमस्कार, पोलीस स्टेशन मध्ये आहात? हो. मी धनंजयच्या ऑफिसला आली आहे. काही खास कारण? हो, विकीच्या जाण्याने मिस्टर पटवर्धन खूप खचले होते. मग अशा अवस्थेत त्यांना ऑफिसला येणं पॉसिबल नव्हतं. मग मीच म्हटलं मी जाऊन येते. ओके. पण बरं झालं मी इथे आले. का काय झालं? मिस्टर अजय, तुम्ही मला धनंजयच्या विल बद्दल विचारलं होतं ना? हो. धनंजयने विल बद्दल मला कधी सांगितलं नव्हतं आणि मीही कधी विचारलं नव्हतं, पण आज माझ्या हातात ते विल लागलंय. काय? हो, त्याच्या केबिन मध्येच सापडलं मला. ते विल कोणाच्या नावावर आहे? मी तुम्हाला म्हटलं होतं ना, धनंजयचं खूप प्रेम आहे माझ्या. मी कधीच काही मागितलं नाही, कधीच कुठली अपेक्षा ठेवली नाही, पण तरीही त्याने माझं नाव टाकलंय विलवर.
माझ्या नावावर आहे बिल. मिस्टर सरदेसाई, ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिली तुम्ही आम्हाला. मिस्टर अजय, या विल पेक्षा पण धनंजयनी आपल्यासाठी परत येणं जास्त महत्वाचं असेल ना, त्यामुळे प्लीज डू द नेसेसरी. थँक यू सो मच मिस्टर अजय. धनंजय, हेच आधी सांगितलं असतंस तर. कॉल मी टुमारो. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. काही अपडेट? येस सर. सर, धनंजय सरदेसाईंच्या नाहीसं होण्यामागे प्रॉपर्टीचं कारण असू शकतं असा आपला अंदाज होता. करेक्ट. त्या संदर्भात काही तपास झाला? सर, तपास सुरूच आहे. पण आताच राणी सरदेसाईंचा कॉल आला होता. ते धनंजय सरदेसाईंच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांना ऑफिसला जायचं काय कारण? सर, विकी गेल्यामुळे मिस्टर पटवर्धन खचले आहेत, त्यामुळे राणी सरदेसाई स्वतः ऑफिसला गेले. सर, पण त्यामुळे एक फायदा झालाय सर. कोणता? धनंजय सरदेसाईंचं विल सापडलं आणि हे विल राणी सरदेसाईंच्या नावावर आहे. विल राणी सरदेसाईंच्या नावावर आहे? येस सर. म्हणजे प्रॉपर्टीसाठी राणी सरदेसाई काही करतील हे होऊच शकत नाही. म्हणजे त्यांच्यावर संशय जाऊच शकत नाही. सर, धनंजय सरदेसाईंची प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर असू शकेल तर ती त्यांची बहीण मीरा सरदेसाई यांच्या. आणि हो, मीरा सरदेसाईंच्या सोबत धनंजय सरदेसाईंच्या पहिल्या मिसेस गायत्री सरदेसाई देखील असतात. त्या दोघींचं पटवर्धनांशी विल संदर्भात बोलणं देखील झालं होतं. गुड. मी म्हणे आल्याबरोबर केसचं स्टडी केलेलं दिसतोय. येस सर. विल राणी सरदेसाईंच्या नावावर आहे हे कळल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येत. येस सर. मिसेस आणि केबिन मध्ये या प्लीज. मे कमी कमी. मिसेस आणि आपल्या इथे गायत्री मॅडमचे दोन भाऊ काम करतात. हो. कुठल्या डिपार्टमेंट मध्ये? अकाउंट मध्ये. बोलवा ना त्यांना. काय झालं? बोलवत आहे ना मॅडम? ते आले नाही. का? काही खास कारण नाही? म्हणजे दोघांपैकी एक जण आजारी पडू शकतो किंवा एकाला काम असू शकत. दोघही नाही आहेत मॅडम. आजपासून नाहीत, गेले कित्येक दिवस ते आले नाहीत. ऑफिस एंट्रीचं रजिस्टर आणा जरा. हो मॅडम, आता मागून घेतो. मॅडम प्लीज प्लीज. हॅलो, सरांच्या ऑफिसमध्ये एंट्रीचं रजिस्टर घेऊन या पटकन. मिस्टर पटवर्धनांना हे माहिती होतं का? हो. मग त्यांनी कधी रिझन नाही विचारलं? मला पण काही बोलले नाहीत ते. नाही म्हणजे ते कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले. त्यांना कॉल केला तर कॉलही लागत नाही. हे घ्या. अजय, मी धनंजयच्या ऑफिसमध्ये आज गेले होते. त्याच्या ड्रॉवरमध्ये मला नाशिक हायवेच्या टोलच्या पावत्या मिळाल्या. प्लीज तुम्ही त्या रोडवरती तपास कराल का? आपल्याला काहीतरी क्लू मिळेल. आम्ही तपास करू त्या रस्त्यावर, पण आम्ही तुम्हाला लवकरच एक बातमी देणार आहोत धनंजय सरदेसाईंच्या केस संदर्भात. आता नात्यांचं सेलिब्रेशन होणार हाय डेफिनेशन. झी मराठी सोबत येत आहे झी मराठी HD, नवी ओळख नव स्टेटस. झी मराठी HD साठी
आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटर्स किंवा डीटीएच ऑपरेटर्सना त्वरित संपर्क साधा.